सगळे शागोडे मस्त रेडी झालेत। आजचा कलर आहे येलो, तर ना येलो मध्ये येण्याचा ट्राय करतोय, तर शिवायसाठी ना मला हा येलो ड्रेस सापडला कपाटात, तर म्हटलं चला आज त्याला हाच वेअर करूया। आणि तो मस्त मी प्रेस करते, त्याला घालायला देते, आणि त्याची तब्येत जराशी बरी नाही आहे, तर हॉस्पिटलमध्ये पण नेऊन आणायचे। व आजपर्यंत तर ट्राय करणं झालं नाही कलर घालायचे, आज पाचवा दिवस आला, दिवस कसे पटपट गेले कळलं पण नाही, पण म्हटलं चला आज वेळ आहे आणि आज थोडंसं करावंसं वाटतंय, तर मग आज येल्लो ड्रेस करतो वेअर तो आणि मी। तर संजय तर नाही आहेत, मी आणि शिवायच आहेत आज दिवसभर घरी, त्यात शिवाय असा आजारी, पण म्हटलं चला काय ना काही करूया। तर म्हणून आता आम्ही बघा आज दिवसभरात काय काय गमती जमती करतो आहे ते, शिवाय थोड्या वेळानं टी व्ही बघतो आहे, आणि तोपर्यंत मग मी घरातली सगळी कामं आवरून घेतली, आता त्याला मस्तपैकी आंघोळ घालते आणि त्यानंतर मग त्याला हॉस्पिटलमधनं नेऊन आणते। तर पिलो कशा वाटत आहेत, छान दिसत आहेत ना, मला तर खूप आवडलं, मस्त वाटत आहेत ना। चलो कशा आहेत मजेत ना, मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील। ते नवरात्राचे दिवस सुरू आहेत, आज आहे पाचवी माळ, आणि बघा ना किती फटाफट दिवस जात आहेत। माझा नवरात्राचा उपवास असतो, तर उपवास पण सुरू आहे आणि अखंड दिवा पण सुरू आहे, तेच आत्ता जस्ट आवरून आली आहे। आता शिवायला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, त्याचा तापच राहणार, तीन दिवस झाले जोपर्यंत औषधाचा त्याच्यावर असर आहे तोपर्यंत ठीक वाटते, परत परत ताप चढतोय। तीन दिवस झाले स्कूलला पण गेला नाही आणि औषधही चालू आहे, तर म्हटलं आता परत एकदा डॉक्टरांकडे दाखवून आणावं, काही ब्लड टेस्ट वगैरे करायची गरज पडली तर बघूया। तर चला माझं आवरले देव्यात तेल टाकते आणि शिवायला हॉस्पिटलमधून आणते, आणि त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारते। जन्मल्यापासून 12 वर्षापर्यंत लसीकरण असतं आणि त्या सगळ्या लस दिल्याच पाहिजे, म्हणजे मुलं आजारी पडत नाहीत। छान वाटलं तिथे पोस्टर होतं ते, त्याच्यामध्ये ते दाखवलं, येता येता एवढ्या सगळ्या भाज्या पण आणल्या, आणि आता ह्या सगळ्या भाज्या मला व्यवस्थित करून फ्रीजमध्ये ठेवायच्यात, आणि इकडे शिवायचा स्टडी पण सुरू आहे। अचकन अचकन पहर न पहन अ उत हां उ हां त उप हां न च ल उपवन चल। व्हेरी गुड, आणि शिवाय मस्त वाचायला लागलाय। खट नट खट मत मत बना, व्हेरी गुड। कारण हा माझा फेवरेट कॉर्नर आहे व्हिडिओ स्टार्ट करायला, आता असंच वाटायला लागलंय। तर चला नमस्कार मंडळी, कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते। काल ना हॉस्पिटलमध्ये गेलो, मग शिवायचं ब्लड टेस्ट करायला दिलं आणि मग ब्लड टेस्ट दिलं आणि एक तासानं रिपोर्ट आले। भीती होती की जे प्लेट्स आहेत ते कमी जास्त व्हायला नको, पण तसं काही झालं नाही, त्याचे रिपोर्ट सगळे मस्त आले। डॉक्टरने फक्त मग औषध चेंज करून दिले आणि बोलले की तापेचा भर 1-6 दिवस राहतो आहे, कारण व्हायरल आहे सगळीकडे सुरू आहे, तर त्याला खोकला वगैरे नव्हता म्हणून ते बरे, थोडीशी सर्दी आणि ताप होती। तर मग काल 4 दिवस झाले होते त्याला ताप येत होता, आज 5वा दिवस आहे, औषध वगैरे चेंज केली आणि आता तो जरासा ठीक आहे, म्हणजे ताप आज आला नाही आहे रात्रीपासून। काल सकाळी जो ताप आला होता तोच, त्याच्यावर ताप आला नाही आहे, कारण औषध वगैरे पण चालू आहे, चेंज पण केलं, आता तो ठीक आहे। पण आज पण शाळेत पाठवलं नाही, 1-2 दिवस म्हटलं अजून नको, उगीचंच हवा लागली की जास्त व्हायला नको म्हणून। आणि मी इथे बनवते शाबू वडे, तर शाबू वडे ना मी कसं बनवते ते सगळं मी शूट केले, तुम्ही एकदा झटपट मारण्या फिरून या, तोपर्यंत दाखवते। तर हे आपले यम्मी कुरकुरीत शाबू वडे मस्त तयार झालेत, रेसिपी बघा, मी तुम्हाला भेटते तुम्ही रेसिपी बघून आल्यानंतर। तरी एक तुम्हाला मी फोडून पण दाखवते,
वाव एवढा सॉफ्ट आणि एवढा मस्त झालाय ना आतून एकदम असं पोकळ आणि आतपर्यंत शिजल्या गेलाय नाहीतर कधी कधी काय होतं आतून ना तसाच कच्चा राहतो तर चला रेसिपी बघा तुम्हाला भेटते बनवणार आहे शाबू वडा त्याच्यासाठी मी इथे ना रात्री शाबू भिजत घातलाय तो छान आता भिजलाय आणि शाबू एवढा त्यानंतर बटाटे जेवढा शाबू आहे त्याच्यात थोडेसे कमी बटाटे तर याचं हे मी बॉईल करून घेतलेत आता हे स्मॅश करून घ्यायचेत आणि हा जो शाबू आहे ना तो मिक्सरच्या भांड्यात मी टाकून अगदी एक ते दोन वेळा असं ते फिरल असा अंदाज घेऊन थोडंसं फक्त स्मॅश करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तुम्हाला दाखवते पुढे म्हणणं यासाठी काढायचा की जेणेकरून आपला जो शाबू वडा आहे तो तेलात फुटू नये आणि ते छान एकसारखं मस्त दिसावं थोडासा फिरून घ्यायचा जेणेकरून तो परत मग तेलात फुटत नाही तर सगळा शाबू मी असंच काढून घेते पहिल्यांदा मी 4-5 मिरच्या घेतल्या त्या पण आता मी बारीक करून घेते तरी जे मी आलू पूर्ण स्मॅश करून घेतलाय त्याच्यानंतर हा शाबू हे सगळं मी एकत्र करते त्यानंतर आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात तिखट आणि तिखट तुम्ही हिरवी मिरची कट करूनही टाकू शकता मी असं मिक्सरमधनं बारीक करून टाकते म्हणजे कसं ते व्यवस्थित सगळीकडे तिखट होतं नाही तर मग ते मिरची टाकली ना शिवायला आली की परत चिरचिर करणार त्यानंतर मी शेंगदाण्याचं पोटं असं बनवूनच ठेवलं आहे उपवासासाठी लागतो म्हणून सो थोडंसं मोठं तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते 3 चमचे टाकले अजून टाकलं तरी चालेल फक्त जास्ती होऊ द्यायचं नाही तर मग ते शेंगदाणे जास्त तळले गेले की कडवट लागतात कारण आधी आपण शेंगदाणे भाजून कूट बनवलेलं असतं तर किंवा शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालतं चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करायचं आहे जोपर्यंत ते छान त्याचा एक गोळा होत नाही तोपर्यंत त्याचं बाइंडिंग छान झालं पाहिजे तरच आपल्याकडे छान होतं त्याच्यामुळे हातानं तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं असं मळून घ्यायचं आणि छान एकत्र करायचं आहे चला मी एकत्र केल्यानंतर दाखवते तर तुम्ही बघू शकता हे छान मस्त एकजीव झाले सगळं बॅटर आता मी काय करणार आहे याचे छान हातावरती छोटे छोटे वडे बनवून घेणार आहे आणि बॅटर बघा ना एकसारखं सगळं झाले तर हातावरती ना छोटे छोटे गोळा घ्यायचा म्हणजे कसं जास्त आपल्याला मोठा बनवायचा नाही आहे फुगवायचा नाही आहे जेवढा आपण चपटा करू ना तो तेवढा आतून लवकर मस्त भाजला जातो म्हणजे तळला जातो आणि क्रिस्पी होतो त्याच्यामुळे ना मला असे छोटे छोटे वडेच आवडतात सो असे मी इतके पातळ असे टिक्की टाईप आपल्याला हे बनवून घ्यायचे सगळे बनवून घ्यायचे आणि इकडे ठेवते आणि आपण ज्यावेळेस असं आत प्रेस करू ना तोपर्यंत छान सगळा फ्लॅट होईल बघायचा आणि कडेनं ना आपल्याला सगळ्या साईड एकसारख्या करून घ्यायच्यात सुरुवातीपासूनच म्हणजे तो छान दिसतो नाही तर कधी कधी ना ते चिरल्यासारखं दिसतं सगळ्या कडेनं तर ते मग छान नाही वाटत अशा प्रकारे सगळे वडे मी एकदा थापून घेते आणि त्यानंतर सगळे एकदाच डीप फ्राय करते मी एवढ्या टिक्क्या बनवून घेतल्यात आणि इकडे तेल पण तापत ठेवलं आहे तर तेल आपल्याला एकदम छान तापून घ्यायचं आणि हे ना मी शेंगदाण्याचं तेल वापरते कारण उपवासाचे पदार्थ शेंगदाण्या तेलामध्येच मी बनवते तर आता आपण एक एक वडा तळूया त्याआधी ना मला उपवासाचे थोडेसे पापडी वगैरे तळायची होती ती पण तळून घेते आणि ह्या उपवासाच्या चकल्या ते
तेलात बसतील तेवढे वडे टाकायचे आणि आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा, जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी पण नाही, आणि असं झारा ठेवायचं म्हणजे शाबू जरी उडला तरी ते तिथल्या तिथेच उडेल, आणि शक्यतो उडणार तर नाही आहे। आणि एक साईड असं वाटलं आपल्याला की थोडीशी पकल्या गेली आहे तर लगेच आपण साईड चेंज करूया, आणि दोन्ही साईडनं आपल्याला छान खरपूस लाल कलर येईपर्यंत मस्त हे फ्राय करायचे। तर आता हे मस्त बघू शकता तुम्ही एकदम छान लालसर कलर आलाय, तर आता तुम्ही काढून घेऊया। आणि अजिबात माझ्या तेलात वडा फुटला नाहीये, बघितलं, आणि मस्त आपले शाबू वडे तयार झालेत। मी थोडंसं फोनपण बघितलं, सगळं व्यवस्थित आहे, देवाला पण नैवेद्य ठेवून झाला। तर चला शाबू वडे बनवते, शिवायला देते पहिल्यांदा, आणि त्याला तेलकट नाही द्यायला सांगितले, त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक पण केलं, पण ते असतं ना मुलांना थोडं तरी आपण बनवलं आणि खायची इच्छा होत नाही असं नाही, आणि आपल्यालाही त्यांना सोडून खावत नाही, म्हणून त्याला थोडंसं देते आणि त्यानंतर मी खाते। करायची इच्छा नव्हती पण त्याची इच्छा होती म्हणून केले। तर चल डॅन, आणि अशा प्रकारे आपले सगळे शाबू वडे मस्त रेडी झालेत। एक तुम्हाला फोडून पण दाखवला, आतमधनं एकदम असं पोकळ आणि एकदम सॉफ्ट मस्त आपला शाबू वडा रेडी आहे। हे माझं आजचं दुपारचं लंच, आणि ताक घेतलं आहे मी, मला दही आवडत नाही, तो थोडंसं एक ग्लास ताक। चला तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे, शाबू खाऊन तर फार त्रास होतो, पण आता करणार का, उपवास आहेत, मला खूप पित्ताचा त्रास आहे, त्यानं खूप जास्त डोकं होते दुखते, पण ऑप्शन नाही आहे, बकरीचे भाकर वगैरे पण करते। तर आज मस्त शाबू वडे, नक्की रेसिपी ट्राय करा आणि कसं वाटले कमेंटमध्ये सांगा। खूप सॉफ्ट झालेत, जर तुम्हाला एवढे सॉफ्ट नको असेल तर तुम्ही एक वाटी, जर आपलं शाबू असेल तर अर्धी वाटी आलू घ्या, मस्त होतील, इव्हन थोडंसं त्याच्यापेक्षा कमी आलू घ्या। जर कडक हवे असेल आणि जर असे सॉफ्ट हवे असेल तर एक वाटी शाबू अर्धी वाटी आलू,